नमस्कार, मी सुदर्शन जगदाळे, आम आदमी पार्टीचा पुणे शहराध्यक्ष. मला असं वाटतं जे आत्ता बजेट होतं आहे ते फक्त एक 2-3 महिन्यासाठी व्हॅलिड बजेट आहे, जे की फक्त लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर तोंडावर लोकांना गाजर दाखवण्यासाठी एक केलेलं बजेट आहे. मला असं वाटतं की जे 10 वर्षापासून प्रश्न सगळे बिकट केले आहेत मोदीनं, रोजगाराचा प्रश्न असेल, महागाईचा प्रश्न असेल, त्या मानानं त्यांनी असं स्मार्ट सिटी 100 स्मार्ट सिटी करू आम्ही असं घोषित केलं होतं, बजेट अलोकेट केलं. पण मी तुम्हाला सांगतो, मी स्मार्ट सिटीमध्ये राहतो आहे, बालेवाडीमध्ये, बाणेरमध्ये. आमच्याकडे 100 मीटरचासुद्धा रस्ता असा नाही ज्या रस्त्यावर ड्रेनेज आहे, फुटपाथ आहे, स्ट्रॉम वॉटर लाईन आहे, स्ट्रीट लाईट आहे आणि रस्ता आहे, असं 100 मीटरचासुद्धा रस्ता नाही. त्याच्यामुळे जे त्यांनी बजेट केलेलं आहे, त्यांनी कितीबी रंगरंगोटीचं, सुशोभीकरणाच्या गोष्टीचं किंवा जे हवेमध्ये, मी तर म्हणतो की हे सरकार फक्त जाहिरातीवरच सगळं लक्ष, यांचं ग्राउंड रियालिटी खूप वेगळी आहे यांची. त्याच्यामुळे यांच्या बजेटनं 10 वर्षाचा यांचा जर आलेख बघितला तर बेरोजगारीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात देशामध्ये वाढलेलं आहे, महागाई त्याच्यापेक्षा मोठी झालेली आहे. शेतकऱ्यांना त्यांनी म्हणलं होतं की मी यांची आय डबल करल, डबल सोडा त्यांना, शेतकऱ्यांना जे जमिनीमध्ये वोहत आहेत किंवा पेरत आहेत तेसुद्धा त्यांना मिळत नाही आहे, आणि कांद्याची निर्यातबंदी असेल किंवा ऊसावर त्यांचं जे 25 एकरचं जे त्यांनी नियोजन टाकलेलं आहे किंवा लिमिट टाकलेलं आहे, हे सगळं मला असं वाटतं आहे की हे सगळं धोक्याचे घंटे आहेत. आणि हे आपण महासत्ताकडं नाही जात तर परत गरिबीकडं, परत 50 वर्षे मागं जाणारं यांचे सातत्याने प्रयत्न आहेत. असे शिक्षण असेल, मूलभूत गरज असेल, आरोग्य असेल, याच्यावर भरीव काम करणं जे अरविंद केजरीवालनं दिल्लीमध्ये केलं आहे ते ह्यांना करणं सहज शक्य आहे देशाचं बजेट ह्यांच्यामध्ये, पण त्या दृष्टिकोनात त्यांचे पाऊल नसतात, पैसे खर्च करत नाही त्या दृष्टिकोनं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की सामान्य माणसासाठी केंद्रस्थानी धरून जे काम करायला पाहिजे मोदीनं ते कुठं होताना दिसत नाही, आणि बजेटसुद्धा असं रिफ्लेक्ट होत नाही आहे. तरी बजेट लोकांच्या धार्जी नाहीच आहे, परत ते कॉर्पोरेटला सेंट्रिक असेल, त्यांचे कर कमी करणं असेल याच्यावर आहे. मला असं वाटतं एखाद्या माणसानं जर 100 रुपये कमवले तर ते इनडायरेक्टली 50 रुपये सरकार घेतं आहे, म्हणजे त्याच्या खिशाला हात घातलेला आहे त्यांनी, तेवढं खिशातून काढून घेतं आहे, त्या मानानं सुविधा मिळत नाही आहे. तर हे बजेट तेवढं लोकधार्जी नाही आहे अशी मला सरळ त्याच्यावर प्रतिक्रिया आहे.